आता पेटू सारे रान असा एल्गार करत भूमिपुत्रांनी सिडकोला त्यांच्या पापाचे प्रायश्चित्त करण्यासाठी 1 महिन्याचा अल्टिमेटम दिला आहे. एवढेच नाही तर सिडको वटणीवर नाही आली तर येत्या काळात तब्बल 1 लाख भूमिपुत्र रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा या आंदोलनातून जाहीर करण्यात आला आहे. दिवांच्या नावासाठी काही झाले तरी चालेल अशी रोखटोक भूमिका कायम ठेवत जय दिवा असा जयघोष करत सोमवारी ओवळे फाटा येथे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लाक्षणिक काम बंद आंदोलन लोकनेते दिवा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती गाव प्रकल्प बाधित कृती समिती यांच्या नेतृत्वाखाली हजारो प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांच्या साक्षीने झाले. सव्वा 6 वाजेपर्यंत चालली, 4 तास मीटिंग चालली. आता त्यांना एकच करायचंय, टाइमपास करायचा आहे. म्हणजे तुम्हा आम्हाला फक्त भाषणामध्ये चर्चेमध्ये गुंतवायचं आहे आणि पुन्हा 4 महिन्यांनी मीटिंग घ्यायची, 6 महिन्यांनी मीटिंग घ्यायची. आता आपला तिथं आम्ही म्हणणं मांडलेले आहे की आढावा वेळोवेळी व्हायला पाहिजे, महिन्यात व्हायला पाहिजे, 15 आठवड्यात व्हायला पाहिजे. शिशी उशी या सगळ्या गोष्टी, प्लॉट नाही मिळाली, हिरो पात्रता, हे 4-4 महिन्यांनी नव्हे असं व्हायला पाहिजे आहे. कारण वेळ पण घालवायचं काम सिडकोचं आहे आणि आपल्याला 5 गाव पुनर्वसन 47 गावांमध्ये आलंय. 47 गावांमध्ये आपल्याला 5 गाव पुनर्वसन बाकी सगळे प्रश्न आलेले आहेत. फक्त या गोष्टीने एकच आम्हाला तिथं सांगायचं आहे. वक्ते अजून 3-4 वक्ते बोलायचे आहेत त्यामुळे मी जास्त बोलणार नाही आहे. पण एकच गोष्ट अशी आहे की निर्णय तिथल्या तिथं व्हायला पाहिजे. त्याविषयी आम्ही त्या अधिकाऱ्यांना जाब विचारलं, कोण याचा प्रमुख आहे, उभं राहा का होत नाही विचारा, म्हणजे अशा प्रकारे त्याला जाब विचारलं, त्यावेळेस त्यांची थातरली आणि अशा पद्धतीने झाल्यानंतर आज प्रत्येकाला वाटतंय की किती दिवस चर्चा करायची. आता नुकताच आमच्या मित्रांनी सांगितलं की आपली न्यायालयात आपण देऊन ते कायदे दाखवू. न्यायालयाची प्रक्रिया किती लांब असते आपल्याला कल्पना आहे. तारकावर तारका पडतात आणि त्याच्यानंतर त्यामुळं होतं. दिवा पाटील साहेबांनी त्याच्यामुळंच संघर्षाचा पवित्रा घेतला. 16 जणांचा 17 जणांचं आंदोलन झालं किंवा अनेक आंदोलन त्यामध्ये झालं, त्याचं कारण का? तर कोर्टात न्याय मिळणार पण त्या न्यायाला फक्त उशीर लागतो. त्यापेक्षा आमचा हक्क आहे तो आम्हाला ताबडतोब मिळाला पाहिजे ही आपली अपेक्षा आहे. आणि त्या दृष्टीने म्हणून आपण आज काम बंदचं आंदोलन पुकारलं आणि आता नंदराज मुंगाजी आणि त्यांचे सहकारी जाऊन आले आहेत. ते आपल्याला रिपोर्ट देतीलच. पण हे पुढलं आमचा पवित्रा जो असेल तो सिडकोला गप्प बसून देणार नाही. दर महिन्यामध्ये आपलं आंदोलन घेऊन त्याबद्दलातून त्यांना बाहेर खेचणार, सिडकोवर जाणार, कुठं जायचं तिथं लागेल तिथं जाणार आणि मग आपण जागेवर ग्राउंडवर किंवा इथं मीटिंगमध्ये त्यांना थांबता घुसल्याशिवाय राहणार नाही. सिडकोच्या ऑफिसमध्ये घुसावं लागलं तर घुसल्याशिवाय राहणार नाही. आणि मग मै जाऊंगा मै घुसूंगा असे आपल्याला शब्द वापरायचे आहेत, करायचे आहेत. त्या दृष्टीने आपण सर्व सज्ज झालेले आहात. प्रकल्पग्रस्तांच्या मागील आंदोलनाचा अनुभव घेत या आंदोलनावेळी हजारो पोलिसांचा फौजफाटा तैनात करावा लागला होता. वारकरी मंडळींनी टाळ पकवाजाचा ठेका घेत दिवांचा जय जयकार केला. तर दिवासाहेबांचा विजय असो, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, सिडको मुर्दाबाद अशा घोषणांनी भूमिपुत्रांनी असमंत दणाणून सोडला होता. या आंदोलनाचा धसका घेऊन सिडकोने स्वतःहून विमानतळाचे काम बंद केले. अन्यथा विमानतळ क्षेत्रात घुसून काम बंद करण्याची तयारी यावेळी स्पष्टपणे दिसत होती. मात्र विमानतळाचे काम बंद आहे की नाही याची खात्री करण्यासाठी आमदार महेश बालदी, नंदराज मुंगाजी यांच्या नेतृत्वाखाली भूमिपुत्रांच्या भूमिपुत्रांनी विमानतळ कामाची पाहणी करून काम बंद असल्याची खात्री केली. संपादित भूमी ज्या जमिनी केलेल्या आहेत त्याच्यावर पुनर्वसनाचा कुठलाही एक प्रश्न सुटू शकला नाही. बेकारी मोठ्या प्रमाणात वाढते. काय आमची साधी म्हणजे दुयाचा विमानतळ होणारा त्या ठिकाणी प्रशिक्षण केंद्र उभारा, त्या ठिकाणी पहिल्यांदा भूमिपुत्राला नोकऱ्या द्या. बाहेरच्या उपऱ्यांना आम्ही या ठिकाणी उभं राहू देणार, लक्षात घ्या. एकालाही उभं राहू देणार नाही, अधिकाऱ्यांना देखील स्वस्थ बसू देणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी पहिल्यांदा भूमिपुत्रांचा या ठिकाणी विचार होणं आवश्यक आहे. तो कुठल्या जातीचा, धर्माचा, पंथाचा याचा आम्हाला नाही, परंतु तो या इथला भूमिपुत्र आहे त्याला पहिल्यांदा प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. ही भूमिका ह्या कृती समितीची असेल. आणि म्हणून मला मित्र हो, मी अधिक वेळ तुमचा घेऊ इच्छित नाही. दुपारची 2 वाजलेले आहेत. अशा परिस्थितीत आपण सर्वजण साऱ्यांची विचार ऐकण्यासाठी आणि उद्याचा सूर्य हा आमचा स्वातंत्र्याचा सूर्य खऱ्या अर्थाने मिळावा, कारण स्वातंत्र्य मिळून देखील
आज इतके वर्ष 75 वर्ष होऊन देखील जो स्वैराचार माजलेला आहे राजकीय क्षेत्रामध्ये, भांडवलशाही सगळी माजलेली आहे, उद्धामपणा माजलेला आहे, त्यासाठी नव्या क्रांतीने दिशेने आपण त्या वाटचाल केली पाहिजे। म्हणून साने गुरुजी सांगत, आता उठवू सारे रान, अन्याय विरुद्ध उठवू सारे प्राण, हे साने गुरुजी सांगत। आणि म्हणून त्या गुरुजींच्या ह्याच्या प्रमाणे आपण प्राण जाणार, प्राण गेलं चालेल, परंतु रान मात्र उठवलं पाहिजे, त्याशिवाय आता स्वस्त बसायचं नाही। आडवळा या ठिकाणी आज माझ्या सर्व जे विचार अतिशय तरुण पोर आहेत, असे उत्तम विचार मांडले, तुमचं मी खरंच कौतुक करतोय की उद्या आमच्यासारख्याचे वयोवृद्ध झाले आम्ही नेते आहोत। खऱ्या अर्थाने उद्याचं तुम्ही तारे आहात, आम्ही तुमच्याकडे आशेने पाहतो। आणि म्हणून अशाच प्रकारचं एक प्रबोधन तुमच्या माध्यमाने संपूर्ण गावोगावीचा सुरू करा, आणि उद्याची क्रांती ह्या भूमिपुत्राच्या चळवळीने दिवांच्या नावाने होऊ द्या, अशीच या ठिकाणी मी शेवटची इच्छा व्यक्त करतो। रखरखत्या उन्हात या आंदोलनात लोकनेते दिवा पाटील, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अनुषेण भगत, गाव प्रकल्प बाधित कृती समितीचे अध्यक्ष नंदराज मुंगाजी, महापौर डॉ कविता चौतमल, उपमहापौर सीताताई पाटील, सभागृहनेते परेश ठाकूर, माजी उपमहापौर जगदीश गायकवाड, क्रॉमेड भूषण पाटील, राजाराम पाटील, संतोष केने, गुलाब वजे उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, समितीचे खजिनदार जे डी तांडेल, दशरथ भगत, रुपेश धुमाळ, प्रेम पाटील, राजेश गायकर, दीपक पाटील, उत्तम कोळी, सुनील पाटील, किसान सभेचे रामचंद्र म्हात्रे, प्रभाग समिती सभापती वृषाली भागमरे, नगरसेवक हरीश केनी, बबन मुकादम, अमर पाटील, दिलीप पाटील, विजय चिपळेकर, प्रवीण पाटील, संतोष शेट्टी, विकास दशरथ म्हात्रे, कुंडेवाळचे सरपंच सदाशिव वासकर, विजय घरत, गोवर्धन डाऊ, दगडू गायकवाड, युवा महिला ज्येष्ठ नागरिक हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते। पोलीस प्रशासनाशी आपलं वैर असायचं काही कारण नाही। आपण नंदराज मुंगाजी यांनी सगळ्या कंत्राटदारांना पत्र देऊन टाकले की आम्हाला काम बंद करायचंय, तुम्ही स्वतःहून केलं ते जास्त चांगलं। आज म्हणतात की स्वतः सगळ्यांनी सगळी कामं त्यांनी बंद करून टाकली, पण आज ही कामं बंद करणं हे आमचं उद्दिष्ट नव्हतं, आमच्या समस्या सोडवणं हे आमचं उद्दिष्ट होतं। त्या बाबतीमध्ये सिडको कान पाडून बसलेली आहे, सिडको कुठल्याही पद्धतीनं या ठिकाणी मागे पुढं या ठिकाणी विचार करायला तयार नाही, आणि त्यामुळे काम बंद करायची वेळ आमच्यावरती आली आहे। आज एका दिवसासाठी आलेलो आहोत, पण सिडको ही भूमिका जर सातत्यानं घेत असेल तर लवकरच बेमुदत काम बंद ही सुद्धा भूमिका ही आपल्याला सगळ्यांना घ्यावी लागेल, आणि ही पाळी सिडकोच्या मुळे येणार आहे। आणि जर संघर्ष होणार असेल तर पोलिसांना आमचं सांगणं आहे, सिडकोच्या मुळे हा संघर्ष होणार आहे, आणि हे जर टाळायचं असेल तर कुठे ना कुठेतरी सिडकोला वटणीवर आणायची आवश्यकता आहे, सिडकोला वटणीवर आणायची आवश्यकता। आम्ही तर सिडको भवनाला घेराव घालणार होतो, पोलिसांनी अडवलं आम्हाला, पोलिसांनी आम्हाला नवी मुंबई मुख्यालयासमोर नेलं, नाहीतर आमचा सिडकोशी वाद आहे, आम्ही सिडकोलाच घेराव घालणार होतो। पण सिडको ही पोलिसांच्या आड राहून या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांच्या बरोबरची कमिटमेंट आहे, प्रकल्पग्रस्तांना जे वचन दिलंय त्याच्यापासून दूर पडायला मागते आहे। सिडको आणि महाराष्ट्राचं या ठिकाणी सरकार देखील या प्रकल्पग्रस्तांच्या भावनांच्या बाबतीमध्ये गंभीर नाही, हे सातत्यानं दिसलंय। आणि म्हणून एकीकडे आमची अस्मिता म्हणजे दिवा पाटील साहेब, त्यांचं नाव या विमानतळ दिलं पाहिजे यासाठीचा हा संघर्ष उभा राहिला, पण त्या माध्यमातून त्या सर्व प्रकल्पग्रस्तांचे एक एक विषय हे मार्गी लागण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करतोय। पण सिडको जर दाद देत नसेल तर येणाऱ्या कालावधीमध्ये सिडकोचा चक्का जाम हा करावाच लागेल, आणि त्याच्यासाठी आपण सगळेजण सज्ज होऊया, इतकंच आवाहन या निमित्तानं करतो।